चार ते सहा महिने वेळ द्या, राज्यातलं सरकार बदलणार. शरद पवारांची इंदापूरच्या शेतकऱ्यांना ग्वाही, राज्यातलं सरकार बदलण्याचा पवारांचा निश्चय. जयंत पाटील, रोहित पवारांमध्ये शीतयुद्ध नाही, युद्ध सुरू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या गटबाजीवरून सुनील तटकरेंचा निशाणा. देशभरात भाजपची ब्रँड व्हॅल्यू लोकांनी कमी केली, रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण. बारामतीत शरद पवार यांनी स्ट्रॅटर्जी केली तर दादाच जिंकणार. बारामती विधानसभेत अजित पवार जिंकणार, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास. अमोल किर्तीकरांची जागा शिवसेनेनं ढापली. मुंबईत महाविकास आघाडी 5 जागा जिंकू शकलो असतो, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपवर टीका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू. विधानसभेच्या तयारीला लागा ठाकरेंच्या सूचना. हे शेवटचं उपोषण, नंतर विधानसभा लढणार. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम. प्रेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे पुन्हा मुख्यमंत्री होणार. प्रेमा खांडूंची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड. लोकसभा निकालानंतर अयोध्येत भाविकांची संख्या रोडावली. रिक्षावाल्यांसह छोट्या व्यावसायिकांवर संक्रांत. कुवेतच्या विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात शुक्रवारी महत्वाची बैठक. विधान भवनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक. आदित्य ठाकरेंची फडणवीसांना पत्र. बीडीडी चाळीतील पुनर्विकासाबाबत रहिवाशांना आश्वस्त करण्याबाबत आदित्य ठाकरे यांचं पत्र. मुख्यमंत्री घेणार सह्याद्रीवर पालखी सोहळ्याचा आढावा. 14 जून रोजी घेणार पालखी सोहळ्याचा आढावा. वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला विदेश दौरा. पंतप्रधान मोदी इटलीमध्ये G7 शिखर परिषदेत सहभागी होणार. शिवराम आर्याचा पुन्हा मुस्लिम धर्मात जाण्याचा निर्णय मागे. भाजप आमदार नितेश राणेंसोबत फोनवर चर्चा केल्यानंतर निर्णय मागे. कसबा विधानसभेत मनसेमुळे लिडीमळाचा दावा. कसब्याचे मनसे अध्यक्ष गणेश भोकरेंची भाजपवर टीका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2-3 खासदार शिवसेनेच्या संपर्कात. शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा दावा. नाईक पारकरांनी विनायक राऊतांचं काम केलं नाही. वैभव नाईकांनी विनायक राऊतांना पाडल्याचा समीर नलावडेंचा आरोप. नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर छापे. विवेक कोल्हेंच्या शिक्षण संस्थावर शिक्षण विभागाचे छापे. उत्पादन शुल्क विभागाचेही साखर कारखान्यावर धाडसत्र. पवईत भीम आर्मीचं धरणी आंदोलन. भीमनगरमध्ये झोपडपट्टीवर कारवाई केल्यानं आंदोलन. रत्नागिरीत कौशल्य विकास केंद्रात बोगस विद्यार्थी आढळले. बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड. बीडचा कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज. बियाणं खरेदी करत असताना पक्क बिल घ्यावं. कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. कोल्हापुरात जम्मू काश्मीरमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त. दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.